डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने योग्य त्या उपाययोजना उपलब्ध करून देतानाच योग्य ती काळजी घेण्याचे आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. सोलापूर शहर परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यानिमित्त भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालिका अधिकारी पदाधिकारी तसंच मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. दरम्यान या बैठकीत बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी डफरीन चौक ते रंगभवन चौकापर्यंतचा रस्ता हा मिरवणुकीच्या दिवशी खुला करण्यात यावा तसंच महापौर निवास ते स्टेशन मार्गावर लाईटची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली. आपले हरिभाई देवकर प्रशासनाच्या समोरचा जो स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे रस्त्याचं काम चाललेलं आहे त्या रस्त्याला मेन मिरवणूक मार्ग त्या म्हणजे बरेच मिरवणुका त्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करायला येतात त्यामुळे फार मोठी एक अडचण आहे. आणि जागोजागी महानगरपालिकेच्या एक दोन चार ठिकाणी ज्या पद्धतीनं चेतनभाऊ बसतात त्याच्या पुढच्या साईडला अंधार असतो नेहमी रामलाल चौकाच्या पुढं लाईटचा प्रकाश कमी असतो त्याच भागामध्ये नेमकं राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी देखील मिरवणुकीच्या दिवशी नागरिकांना कार्यकर्त्यांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात यावी अशी सूचना केली. उच्च संख्येने उपस्थित जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि एप्रिल महिन्याचा कालावधी आहे. जयंती मिरवणुकीच्या दिवशी आपण जर जारच्या माध्यमातून जर पाणी उपलब्ध सर्व लोकांना केलं तर सोलापूर महापालिकेत बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी पाण्याचं इतकं मोठं आंदोलन केलं होतं त्याला कुठेतरी एक महापालिकेच्या माध्यमातून स्पर्श होईल अशी माझी एक विनंती वजा आपल्या या ठिकाणी अधिकारी पण उपस्थित आहेत निघण्यासाठी त्यांना देखील माझी विनंती करायची म्हणजे एक महाराष्ट्रात एक वेगळा संकल्प जाईल की जयंती उत्सव सोहळ्यामध्ये महापालिकेच्या वतीनं आता अनेक पदाधिकारी आपल्या महापालिकेवर नाराजी देखील आता व्यक्त केली आहे ती नाराजी देखील या माध्यमातून दूर होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. या प्रसंगी राजाभाऊ सर्वोदय, राजाभाऊ इंगळे, राहुल सर्वोदय, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, सुबोध वाघमोडे तसंच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आदींनी आपले विचार व्यक्त करून योग्य त्या सूचना यावेळी केल्या. महापौर शोभा बनशेट्टी यांनी मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या तोडणं, ड्रेनेज विभागाची टीम तत्पर ठेवणं तसंच अतिरिक्त लाईटची व्यवस्था करणं, रस्त्यावरील आजोरा काढणं, केबल वायर आणि अन्य वायर संबंधितांना सूचना देऊन बाजूला करणं, प्रत्येक चौकात पिण्याच्या पाण्याची सोय करणं अशा प्रकारच्या सूचना तसेच आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येत्या काळात कुठल्याही तक्रार या ठिकाणी येऊ नये याची दक्षता घ्यावं म्हणून या जबाबदारी त्यांना सोपवलेली आणि चांगल्या पद्धतीने सोलापूर उत्सव शांततेने चांगल्या पद्धतीने पार पडावं म्हणून आज आपण बैठक आयोजित केलं. हे होत असताना मी सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा आज जे मंडळचे पदाधिकारी आहेत त्यांनाही सूचना केली की कुठे तुम्ही तुम्हाला अडचण जाणवली, कुठे काही तक्रार आली तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्या ठिकाणी सेवा पुरवण्याची जबाबदारी आमची आहे. आमचे सर्व पद हे जे काही अधिकारी आहेत त्या ठिकाणी तुमच्या जे काही सूचना करतील त्याचं काम मार्गी लावायचे काम आम्ही या काळात करणार आहोत. आणि अशी सूचना छान पद्धतीने आज चर्चा झाली आणि आपण येत्या दोन तीन दिवसात जे तारीख अजून काय ठरवलेलं नाही हा जे रूट आहे ते पाहण्यासाठी सुद्धा जाणार आहोत. आणि ते होत असताना काही अडचणी आपल्याला डोळ्यासमोर प्रत्यक्ष रोडवर आपण फिरलं तर आपल्याला कळतं की कुठल्या मार्गावर काय अडचण आहे त्या पद्धतीने सोलापूर शहरात शांततेने पार पडावं म्हणून एक शांतता कमिटी म्हणावं आणि एक उत्सवाचं शांतता व्हावं ह्या दृष्टीने आपण या ठिकाणी बैठक. योग्य त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना करतानाच मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी देखील घेतली जावी असे आदेश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान मिरवणुकीपूर्वी मिरवणूक मार्गाची प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना या प्रसंगी योग्य त्या सूचना देण्यात येतील अशी माहिती पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी यावेळी दिली. बहुतेक पाण्याची अडचण येणार नाही आपल्याला. आणि महत्त्वाचा जो रस्ता आहे स्मार्ट सिटीचा आपल्याला गडा यात्रेला तो महिनाभर चालू ठेवलेला होता
म्हणजे दफरी चौक ते हरिभाईचा पलीकडचा कोपरा जो डिझास्टर जर रस्ता केला तो पण ठेवला होता गटा आहे तर बरोबर असल्यामुळे, परंतु जो रस्ता आहे आपला नवीन केलेला रेट ऑफिसच्या पाठ भिंती बसला तिथेपासून ते रंगभवन तो मात्र बंद होता त्या यात्रेसुद्धा, तर काम चालू आहे तरीसुद्धा आपण एक दोन दिवसात पाणी करू आणि जर ते मधलं काही काम खोदलेलं नसेल किंवा करता येईल तर नाही असेल साईड विजिट करू आपण, आणि जर ते ओपन असेल नॅचरली तर साईडचं काढणं नेता येत असेल तर तसा विचार करायला येतो सांगतो काय अडचण येणार नाही, तर तो खोदलेला आहे का किंवा रिपेअर करण्यासारखा आहे का एवढी खात्री करू आपण. या प्रसंगी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक गणेश पुजारी, प्रवीण निकाळजे, मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, जगन्नाथ बनसोडे, किरण निकंबे, विजयानंद उगडे, बबलू गायकवाड, श्रीमंत जाधव, जयम बनसोडे, प्रवीण कांबळे, चंद्रकांत सोनवणे यांच्यासह नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगधनकर, विद्युत अभियंता राजेश परदेशी, सफाई अधीक्षक भूमकर, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे, मुख्य वाहतूक निरीक्षक कंदकुरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख मठपती आदींची प्रमुख उपस्थिती होती.